अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील माळी गल्ली येथील चक्रभवानी तरुण मित्र मंडळाच्या मातेची 6व्या माळेची आरती जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते संपन्न झाली। या आरतीचा लाभ परिसरातील सर्व रहिवाशांनी घेतला। तमाम जामनेर शहरातील लोकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचं मंडळ चक्रभवानी तरुण मित्र मंडळ यांची स्थापना 15 वर्षापासून आम्ही स्थापना करत आहे देवीची। आमच्या मंडळात लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात, संगीत खुर्च्या, बाल कार्यक्रम, त्यानंतर चित्रकला स्पर्धा, म्युझिक चेअर्स, त्यानंतर आपला निबंध स्पर्धा हे आम्ही राबवण्यात असतात। संध्याकाळी 5 ते 7 मध्ये आम्ही एक स्पर्धा पूर्ण राबवलेलं असतात। नवरात्रीच्या एकीची भावना निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येतात आणि विविध कार्यक्रम आणि त्याच्या थ्रू जे आमच्या मदती आमच्या याच्या थ्रू जे वर्गणी थ्रू जे मदत होऊ शकतो गोरगरिबांसाठी ते पण आम्ही करू करतात।
आणि आम्ही आमचं जे मंडळ आहे एक म्हणजे असं सांगण्याचं आम्हाला एक अभिमान असा वाटतो की आमच्या मंडळातली एकही वर्गणी बाहेरून आलेली नसते. आमचे तरुण मित्र मंडळ सदस्य म्हणून 560 रुपये पर वर्षाला देतात. 560 म्हणजे 56 आठवड्यातून 10 रुपये आठवडा म्हणून हे वर्गणी जमा करतात. आम्ही बाहेर वर्गणी मागता नाही आणि मंडळाचं सहकार्य म्हणून जे स्वतःचा पैसा जमा करून आम्ही सार्वजनिक कार्यक्रम राबवत आहोत. महिलांचा आणि आमच्या मंडळाला पूर्ण महिलांचा सपोर्ट असतो. महिला दांडिया वगैरे त्यानंतर गरबा आरतीला पूर्ण गल्लीतल्या महिला वगैरे सर्व हजर असतात. जामनेरवासियांना आमच्या मंडळातर्फे नवरात्रीच्या शुभेच्छा. नवरात्री सर्वांना आमच्या मंडळातर्फे आणि दुर्गोत्सव मित्रमंडळातर्फे आणि चक्रभवानी राहकवाडा मित्र माडीगल्ली यांच्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तसेच आमचे यावर्षी म्हणजे दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम करत असतो. तसेच यावर्षीसुद्धा आम्ही बऱ्याच प्रकारे आमचे स्वतःचे ढोल पथक आणि झांज पथक स्वतः तयार केले आहे. आणि इतर आम्ही बाहेर गावचे मागत नाही. पैसे वगैरे 500 हे करत नाही. स्वतः खर्च कसं करणार ते आम्ही बघतो. त्याचप्रमाणे मूर्तीसुद्धा आम्ही छान प्रकारे एकदम बाहेर गावून आणतो आम्ही आणि बरामपूर एकदम व्याख्यात आहे मूर्तीमध्ये. तिथून आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.